राज्यात सत्ता स्थापन करताना अमित शहा यांच्या जवळपास दिल्लीत 10 बैठका झाल्या. अजित पवार मास्क आणि टोपी घालून बैठकीला जायचे असा खुलासा स्वतः अजित पवार यांनी केलाय. तर राज्यातल्या सत्ता स्थापनेबाबतच्या वेळेसंदर्भात शहांसोबत 10 बैठका झाल्या आणि ज्याला अजित पवार मास्क आणि टोपी घालून जायचे असा खुलासा अजित पवारांनीच केलाय. अधिकची माहिती या सगळ्या संदर्भात आपल्या प्रतिनिधी उर्वशी खोना यांच्याकडून घेऊया. उर्वशी, हा खुलासा अजित पवारांनी नेमका कसा, कधी आणि कुठं केलेला आहे? हे बघा, राजधानी दिल्लीत अजित पवार यांनी पूर्ण ऑपरेशन कमळची कहाणी आमच्याशी गप्पा अनौपचारिक लेवलवर गप्पा मारताना सांगितली. झी मीडियाची गप्पा मारताना त्यांनी सांगितली की कशा प्रकाराने ते दिल्लीत यायचे आणि ऑपरेशन कमळ हा कसा सक्सेसफुल झाला तेव्हा त्याच्यावरती त्यांनी जे आहे चर्चा केली. त्यांनी सांगितलं की त्यांनी कसं इथे सत्तेत येण्याच्या अगोदर त्यांनी अमित शहांबरोबर 10 वेळा त्यांची बैठक घेतली आहेत, त्यांच्याबरोबर बैठक झाली आहे. इतकंच नव्हे तर ते एक नॉर्मल सर्व्हिस फ्लाईटने दिल्लीत यायचे. म्हणजे कारण त्यांनी कोणी त्यांना ओळखावं नाही म्हणून ते टोपी घालून आणि मास्क घालून इथे यायचे. इतकेच नव्हे तर त्यांनी नाव पण अजित पवार ऐवजी ते लिहायचे ए पी अनंतराव. तर ते असं नाव, म्हणजे नाव खरंच, पण नावचे नुसतं इनिशियल अजित पवारचं नुसतं ए पी असं युज करून ते जे आहेत सर्व्हिस फ्लाईटवर आपलं नाव दाखल करायचं. सगळ्या सहकारी आमदारांशी सल्लामत घेताना आणि त्याच्यानंतरच हा पाऊल उचललं गेलं हेही अजित पवार बोलले. अजित पवार पुढे हे पण बोलले की कसं सगळ्या आमदारांचं हो म्हणणं होतं आणि ते पुढे तर गेले आणि महायुती आता जे सगळं झालं पण आहे ते पण कुठे ना कुठे ते सत्तेत आले म्हणून ते येऊ शकले. त्यांनी सांगितलं मुलींचं उच्च शिक्षण, मग कुठे ना कुठे सगळ्या योजना ज्या राबवल्या गेल्यात मुलींसाठी महिलांसाठी, हे सगळं समाधानाचं होतं. त्यांच्या आयडिया होती पण हे एक्झिक्यूट तेव्हा झाली जेव्हा ते सत्तेत स्थापना त्यांनी केली. नक्कीच नक्कीच. धन्यवाद उर्वशी तुम्ही दिलेल्या संपूर्ण माहितीसाठी.